मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। माघ शुक्ल एकादशीला जी एकादशी साजरी केली जाते त्या एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते। ही एकादशी मंगळवारी 23 फेब्रुवारी रोजी आहे। आज मी तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा एक साधा व सोपा असा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे श्रीहरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील व आपल्या सर्व दुःखांचे व कष्टांचे निवारण होईल। गायीला आपल्या हिंदू धर्मात खूप पूजनीय मानले गेले आहे व गायीच्या पोटात 33 कोटी देवी देवतांचा वास असल्याचे आपण मानतो। म्हणून गायीलाच आज आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला मिळेल। त्यासाठी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवघरासमोर बसून श्रीहरी विष्णूंचे पूजन करावे। पूजनापूर्वी संपूर्ण घरात गंगा जल किंवा शुद्ध पाणी शिंपडावे। त्यानंतर भगवंतांना मनोभावे नमस्कार करून आपली इच्छा भगवंतांना सांगावी। त्यांना शुद्ध तुपाचा दिवा लावावा, सुगंधित धूप व अगरबत्ती लावावी, एखादी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पेढे नैवेद्य म्हणून ठेवावेत। मिठाई नसल्यास थोडीशी साखर ठेवली तरीही चालेल। नंतर देवांना पिवळी फुले अर्पण करावीत व मनोभावे नमस्कार करून आपली जी काही इच्छा असेल ती भगवंतांना सांगावी। घरात शुद्ध पाणी शिंपडावे। त्यानंतर आपण त्यांच्या आवडत्या गायीला काहीतरी खायला देऊन प्रसन्न केले तर श्रीहरी विष्णूंची कृपा खूप लवकर आपल्याला प्राप्त होते। म्हणून थोडासा गुळ व चणा डाळ घेऊन भगवंतांसमोर ठेवून भगवंतांचे पूजन करावे। पूजन झाल्यानंतर जया एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी। तुम्ही व्रत केले असेल किंवा नसेल तरीही मनोभावे श्रीहरी विष्णूंचे पूजन करून कथा ऐकावी। त्यानंतर कापूर व शुद्ध तुपाच्या दिव्याने आरती करावी। त्यानंतर गुळ व चणा डाळ घेऊन एखाद्या गायीला खायला द्यावे। जर साजूक तूप असेल तर चणा डाळीला थोडेसे तूप लावावे आणि नंतर खायला द्यावे। थोडासा हिरवा चारा किंवा गवत आणावा व तेही गायीला खायला द्यावे। तुम्ही कोणताही उपाय केला पण त्यांना श्रद्धा व विश्वास नसेल तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही। म्हणून आपण कोणताही उपाय करताना श्रद्धेने व निष्ठेने तो उपाय करावा व आपण केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीचे फळ आपल्याला मिळतेच हे लक्षात ठेवून आपले कार्य करावे। गायीला चारा व गुळ आणि चणा डाळ खाऊ घातल्यानंतर घरी येऊन श्रीहरी विष्णूंना आपण जो नैवेद्य म्हणून मिष्टान्न किंवा साखर ठेवली असेल तो प्रसाद घरातील सर्व सदस्यांनी थोडा थोडा ग्रहण करावा। हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व दुःखांचे व कष्टांचे लवकरात लवकर निवारण होईल। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।